हा मोबाईल तुझ्या त्या गंधार सरांचा आहे ना, त्यांचा त्यांना परत देऊन येतोय. नाही का, तू असं नाही करू शकत का? ते महत्वाचं नाही, फक्त मला माझा मोबाईल हवाय. तुला मोबाईलच हवाय ना, मग आपण तुला नवीन घेऊन देऊ. मला माझाच मोबाईल हवाय. पण का? तुला सांगितलं ना एकदा, मला माझाच मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. आतापर्यंत आपण फक्त तुझं ऐकत होतो, पण आता ऐकणार नाही. एका नाही नाही आहे का? हात सोड. एका, मी तुला हा माझा मोबाईल घेऊन जाऊ देणार नाही. पण का? का ते मला खरंच माहित नाही. मी म्हणलं नव्हतं तुला एका ही हिचा मोबाईल देणारच नाही. अरे बघत काय बसलाय, जा तू आता. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला माझा मोबाईल हवाय. मिळणार नाही. एका, मोबाईल दे. हे बघ, देणार नाहीये. आता मुकट आणि बाजूला हो, नाहीतर माझ्या मोबाईलला हात लावला तर याद राखा, माझा कर्म. हे काय बघितलं मी? आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नव्हती तुझ्याकडे मान वर करून बघायची, आणि आज ही काल आलेली पोरगी चक्क तुला कान फटवला. बस झालं झालं तेवढं, तू काही करणार नाहीस. मीच बघते आता जाऊन. एका फालतू मोबाईल साठी आपली देवी आणि आपल्यावर कधी हात उगारेल असं वाटतं तुम्हाला? नाही ना, आपली देवी आणि आपल्याशी असं कधीच वागणार नाही. तिच्या अशा वागण्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे, आणि आपल्याला ते आत्तापासूनच शोधायला. सॉरी, तुला झोपेतून उठवलं. ते जाऊ दे, तू बोल. अगं काही नाही, पार्टी नंतर आपलं काहीच कॉन्टॅक्ट नाही, काही बोललं नाही म्हणून मी तुला फोन केला होता. आशुतोष पण विचारत होता तुझ्याबद्दल मला. मी तुला उद्या भेटायला येते, मग बोलूयात आपण. अगं पण मग मी तुला नंतर फोन करते. माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही असं सांगितलं होतं ना, मग का हात लावलास?
देवयानी आपण फक्त एवढंच बघत होतो. मला कोणाचा फोन येतो, मी कोणाशी बोलते, बाहेर माझं कोणाशी अफेअर आहे का वगैरे वगैरे. ना देवयानी उगाच काय वाटेल ते बडबड करू नकोस. मग का हात लावलास त्या दिवशी सांग. अगं आपल्याला तुझी एक मिनिट, तुला जर माझी एवढीच काळजी वाटत असेल ना तर इथून पुढे माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही. आणि आपल्याला आधी काही कल्पना नाही, कोणी आपल्या ध्यानात बी आणून दिलं नाही. आता पाडक पण कोणाला माहिती नाही ना. एका कुठं चाललास तू. गाय देवयानी सकाळीच त्या प्रियाच्या घरी गेलीये, तिला आणायला चाललोय. जरा थांब, तो तैमूर बघ काय सांगतोय ते. भाऊ तो आपला पाड्यातला संजू आहे ना, त्याने ट्रेन खाली जीव दिला. हल्ली तो येड्यासारखाच वागत होता, फक्त वडापावच खायचा. म्हणजे काल पण त्यांनी वडापाव हवा म्हणून हट्ट धरला होता, कोणीतरी वडापाव आणून पण दिला, पण वडापावची चव त्याला हवी तशी नव्हती म्हणून घरातून पळून गेला. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत ट्रॅकवर सापडलं. आपली देवयानी बी हल्ली अशीच येड्यागत वागते. काय झालंय तिला तेच. एका तू एक काम कर, तू आता प्रियाकडे जाऊ नको. त्यापेक्षा त्या मोबाईल वाल्याकडे जा. हा ज्यांनी देवयानीला मोबाईल दिलाय ना, त्यो त्यांनी तिला मोबाईल देण्यामागचं नक्की काहीतरी कारण असणार. ते कारण आपल्याला शोधून काढायला पाहिजे. तुझ्या ध्यानात येत आहे ना मी काय सांगते ते. आणि तैमूर तू आत्ताच्या आता वस्तीत जा. तो संजू नेमका कोणाकडून वडापाव खायचा त्याची माहिती काढून आण. हो आई सर. आपल्याला सांग ना, आपली देवयानी आजकाल आपल्याशी अशी का वागते. ती अशी का वागते ते नेमकं माझ्या बी लक्षात येत नाही. तर एका मला तुझी ही हालत पकवत नाही आणि म्हणूनच मी ठरवलंय ह्या प्रकरणामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आता. आय तू आपल्यासाठी एवढं बोललीस ना तेच खूप आहे. देवयानीला जसं कोणीतरी सावरण्याची गरज होती ना, तसंच आपल्याला पण कोणाच्या तरी आधाराची गरज होती. अरे आय हाय मी तुझी. अशा वेळेला तुझ्या पाठीशी उभी नाही राहणार तर कधी राहणार. जा बघू, आता बोलण्यात वेळ वाया घालू नको. हा त्या मोबाईल देणाऱ्याला जा विचार चांगला. सर अरे एक का तू इथे, तुम्हालाच भेटायला आलो होतो. अरे वा देवयानी कुठे. आपण तुमच्या समोर असताना आपल्याशी बोलू शकता ना. देवयानीची चौकशी कशाला पाहिजे. अरे असं काय करतोय, देवयानी दरवेळी तुझ्या बरोबर असते म्हणून विचारतोय. हो असते ना, असते आपल्या बरोबर. आपली बायको आहे,
मग आपल्या बरोबरच असणार ना? काय झालं एक काय एवढा भडकलाय का? वा हे चांगलंय, आधी आपली बायको वेडी कशी होईल ते बघा आणि मग आपण भडकल्यावरती भडकायला काय झालंय म्हणून पण विचारा. नाही आपण म्हणतोय तिला तुम्ही मोबाईल द्यायची काय गरज होती, कशाला दिला मोबाईल? आज जी काय ते वागते ना त्याला तो मोबाईलच कारणीभूत आहे. आता बऱ्या बोलाने तो मोबाईल तिच्याकडून परत घ्या नाहीतर. एक मिनिट, कुठला मोबाईल कोणी दिलाय? मी देवयानीला कुठलाही मोबाईल दिलेला नाहीये. आणि तू देवयानीच्या वेडेपणाबद्दल काय बोलत होता? नाही काही नाही. देवयानीने हा मिळवलेला फोटो तुम्हाला दाखवायचा होता, याच्यातल्या अमरला मी ओळखतो पण आशुतोष कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही मला पण माहित नाही. हा देवयानीला कुठून मिळाला फोटो? हा फोटो मिळवण्यासाठी ती एका पार्टीत गेली होती आणि तिथनं आल्यापासूनच ती. नाही जाऊ दे मी निघतो. एका एक मिनिट, तुझी हरकत नसेल तर हा फोटो मी माझ्याकडे ठेवू, म्हणजे बघ केस मध्ये प्रूफ म्हणून वापरता येईल आणि कदाचित आशुतोष कोण आहे मी शोधून काढू शकेल. ठीक आहे. गंधार सर तर म्हणतायत की त्यांनी मोबाईल दिला नाही, मग देवयानी आपल्याशी खोटं का बोलली? पण का मी पार्टीत डान्स करत असतानाची सीडी लोकांसमोर आणून तुला काय मिळणार आहे? तुझे का उत्तरासाठी हे सगळं चाललंय? बोल देवयानी, पार्टीच्या दिवशी रूम मध्ये तू काय शोधत होतीस? अरे ती कुठे काय शोधत होती, ती माझ्या समोर असतर होती. मी तिच्याशी बोलतोय ना, मग मध्ये नाही बोलायचं. तू बोल देवयानी काय? मी फोटो बोलायचा प्रयत्न अजिबात करू नकोस. तुला जर आठवत असेल तर त्या दिवशी रात्री तू कोणाला तरी मदत करायचा प्रयत्न केला होतास. ऐक, काय झालं? छातीत कळ आली. हे घ्या पाणी. ऐक, तो दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो. आता जरा स्पष्टच सांगतो, माझ्या रूम मधून एक महत्वाचा फोटो गायब झालाय, तो तुम्हाला परत आणून दे आणि तुझे रेकॉर्डिंग्स घेऊन जा. नाहीतर मी मान्य करते, तो फोटो मीच घेऊन गेले होते पण तो फोटो आता माझ्याकडे नाहीये, एकाकडे माझ्या नवऱ्याकडे येतो. हो का? मग जा तुझ्या नवऱ्याकडे आणि घेऊन येतो फोटो. जा. आणि जाता जाता हा माझा मोबाईल मला परत देऊन जा. नाही अगं, तुला काही दिवस मोबाईल वापरायला हवा होता म्हणून मी हा दिला, आता माझा मोबाईल मला परत दे. हे बघ आशुतोष, मला सगळं मान्य आहे पण हा मोबाईल मला हवाय. का ते मला माहित नाही पण हा मोबाईल नसेल तर आजकाल मला चैनच पडत नाही. देवयानी, दुसऱ्यांच्या वस्तू अशा जास्त दिवस वापरायच्या नसतात हे मी तुला सांगायला हवं का? आता तुला हा मोबाईल अजिबात मिळणार नाहीये. आशुतोष प्लीज असं काही करू नकोस, प्लीज प्लीज. मी हवा तर तुझ्या समोर हात जोड, हवा तर तुझ्या पाया पडते पण प्लीज प्लीज असं काही करू नकोस. आशुतोष प्लीज 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 मला मोबाईल दे, प्लीज मोबाईल दे. आशुतोष प्लीज प्लीज मोबाईल दे प्लीज. एक मिनिट एक मिनिट, तुला मोबाईल हवाय ना? हा मोबाईल घेऊन दाखव. आशुतोष देवयानी, अजूनही वेळ गेलेली नाहीये,
ते फोटोज परत दे, नाहीतर फार वाईट परिणाम होतील. आतापर्यंत लोक तुला एकाची बायको म्हणून ओळखत होते, पण पार्टीमध्ये नाचणारी आणि त्याही आधी बेडवर. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो, मी तुला फोटो आणून देते, पण हा फोन. हे सात फोटो दो, वो सात मोबाईल लो. काय ठीक आहे, मी तुला देते आणून फोटो. अरे पण तू तिला फोन का नाही दिलास? प्रिया, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. बघितलं ती किती मोबाईलच्या आहारी गेली ते, ह्या मोबाईल साठी किती तडफडत होती ती. मग आता या पुढे तुझा प्लॅन काय? नाही नाही, तिच्याकडून फोटो मी घेणार आणि तिला या मोबाईल साठी तडफडवणार. देव्यानी देव्यानी. एका एका कुठे आहेस? बाहेर ये. एका एका बाहेर गेलाय. कुठे? ज्यानं तुला तो मोबाईल दिला होता ना त्याला भेटायला. कोणी दिला होता तुला तो मोबाईल? आणि तुलाच का दिला होता ग? त्या देणाऱ्याचं काय नाव गाव पत्ता असेल का? नाही, साधो सुधो नाही होतो फोन, चांगलं महागातलं होतो. तेच म्हणते, एवढ्या महागातला मोबाईल त्याने तुला का दिला? तर तोंड शिवल्या आणि गप काय बसली आहेस वळकी? मी ही सगळी उत्तरं एकालाच देईन. बोल. एका एका तो फोटो कुठे? मला तो फोटो आत्ताच्या आत्ता हवाय. तू काय त्या फोटोचं घेऊन बसली आहेस? हे बघ, आपण तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो आहे आणि आपल्याला खात्री आहे तू गिफ्ट बघितल्यावर तुला गिफ्ट सॉलिड आवडणार आहे. एका ते गिफ्ट राहू दे बाजूला, मला तो फोटो हवाय. तो फोटो द्या आधी. फोटो फोटो तर आपण देऊन आलो. कोणाला? तुझ्या त्या गंधार सरांना. आता त्या फोटोवरून ते केसचा पाठपुरावा करणार आणि अमर केस मधल्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे. काय गरज होती तुला असं नको ते करण्याची? मला तो फोटो हवाय, तोही आत्ताच्या आत्ता. तुला मी एवढं सांगते तर कळत नाहीये का? हे बघ, मला जर तो फोटो मिळाला नाही तर मला माझा मोबाईल मिळणार नाहीये. अगं पण तू त्या मोबाईलचं काय घेऊन बसली आहेस? हे बघ ना, आपण तुझ्यासाठी त्यापेक्षा पण महागातला मोबाईल घेऊन आलो आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.